झी 24 तास एक पाऊल पुढे सांगितलंय. त्यांच्या सगळ्या प्रकारचे सीसी आहेत, सगळी कागदपत्र योग्य आहेत त्याची खातरजमा झाल्यानंतर सुद्धा अजूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्टेटचं कारण सांगितलं जातंय. त्यांचे कागदपत्र जर बरोबर असतील, त्याची खातरजमा झाली असेल, तर मी आपल्याला नक्कीच सांगतो. आणि माझे काय, मी ऑथेंटिक तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं कळलेलं आहे की प्रधान सचिव जे आहेत नगरविकास खात्याचे, त्या प्रधान सचिवाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो स्टे आहे तो स्टे उठवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या 1-2 दिवसाच्या मध्ये मुख्यमंत्री त्याच्यावरती निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी स्पष्टपणे प्रधान सचिवाने सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये बाजू जी घेतली गेलेली आहेत, कुठल्याही प्रकारचा दबाव प्रशासनावरती किंवा अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्र्यांकडून किंवा इतर कोणाकडून आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छपणे आणि प्रांजळपणे सांगितलेलं आहे जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की ती ठीक आहे, म्हणजे विरोधी पक्ष नेता या जबाबदार पदावरच्या व्यक्तींनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला असं तुम्हाला. एक मगाशी तुम्ही गल्लत करताय, मुख्यमंत्री नव्हे तुम्ही जरी गेला त्यांनी सांगितलं की माझ्यावरती अन्याय झालेला या प्रकरणामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा स्टे दिला जातो. आणि या ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेत्यांकडून सांगितलं जात आहे की बाबा या प्रकरणामध्ये तपास करण्याची गरज आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी स्टे दिलेला आहे. त्या ठिकाणी बंदी घातलेली नाहीये त्यांचं बांधकाम. अगदी अरुणजी काय म्हणाल तुम्ही? एक मिनिट, मला याच्यावरती एक स्पष्टीकरण द्यायचं आहे की हा जो काही प्रकार बेंजामिन साहेबांनी केला तो 16 जानेवारीला पूर्ण रिपोर्ट तयार केलाय. त्यांचा रिपोर्ट होऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे फाईल गेलेली आहे. आता तुम्ही जर विचार केला तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे एवढे 5 महिने करण्यासारखा आमच्याकडे कुठलाही घोटाळा नाही की ज्याच्यावर त्यांची सही होणं भाग आहे. आणि त्यांनी आम्हाला जर याच्यातनं मुक्त केलं आणि आमचा स्टे उठवला तर आम्ही आज ज्या हायकोर्टात गेलो ती केस पण विथड्रॉ करू शकतो. आमची डिमांड कुठलीही वेगळी नाहीये, आम्ही कुठलंही बेकायदेशीररित्या काम करत नाही आहोत. आणि अशा याच्यामध्ये दोन्ही साईड ऐकल्याशिवाय एका साईडकडनं तुम्ही स्टे देता ह्याचा अर्थ दुसऱ्या साईडकडे तुम्ही अन्याय करता हे तितकंच खरं आहे. मला बोलायला या संबंधी आणि माझं पूर्ण ऐकून घ्या, कारण मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतोय. मी इथे कुठल्याही बिल्डरचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो नाही. हा खडसेंवर सरासर अन्याय आहे. रानडेंकडे एकतरी पुरावा आहे का की मुख्यमंत्र्यांनी त्यांनी या बिल्डरच्या बाजूने पत्र दिले म्हणून? मी वस्तुस्थिती समजावून सांगतो, प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते राहणारे असल्यामुळे माझ्यापेक्षा अधिकृतपणे ते जे सांगतील ते सत्य आहे मला मान्य आहे, परंतु पुढचं त्यांना काही माहिती नाही आहे. मुळामध्ये एक या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बंगलोची अशी सोसायटी आहे. हा 2004 हीच सगळी मंडळी, आता त्यांनी रांदळे यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे गेले की अतिशय बेकायदेशीर चुकीचं दांडगाईने सगळं काम करत होता. आणि म्हणून 2004 ते 2006 अशी जवळजवळ 7 पत्र आता रोगेंनी सांगितल्याप्रमाणे माननीय त्या काळातल्या अधिकारी मुख्यमंत्र्यांना खडसेने लिहिली की हे असे अन्याय करतात म्हणून त्या ठिकाणी स्टे दिला गेला. त्याच्यानंतर हा जो बिल्डर आहे मधल्या काळामध्ये यांचं संचालक मंडळ बदललं आणि त्यांनी दुसऱ्या विकासकाला ते काम दिलं. त्यामुळे तो जो बिल्डर ऐकून घ्या माझं पूर्ण ऐका, तर तुम्ही यांना वेळ दिला त्याचं कारण काय की महाराष्ट्रातला प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया अतिशय जबाबदार आहे. राजकारणी सगळे चोर आहेत, सगळे बदमाश आहेत. हे अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून दुर्दैवाने लोकांचा जो समज झाला त्याच्यामुळे या देशातली व्यवस्था संपेल. माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि काँग्रेसचा मी क्रिटिक्स आहे, परंतु आजपर्यंत सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप सभागृहातल्या कोणी केला नाही. त्यांच्या कारभार दिरंगाईवर जरूर चर्चा करू. मुळामध्ये नंतर काय झालं की त्या ठिकाणी स्मॉलकॉज कोर्टाने हा जो बिल्डर होता ज्याला तथाकथित मी अयोग्य काम करत होता, हा जो त्याचं नाव आहे वरद वास्तू कन्स्ट्रक्शन, त्याला ठाण्याच्या स्मॉलकॉज कोर्टाने त्याचं फेटाळून लावलं. डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याचा ते स्थगिती उठवली. मधल्या काळामध्ये या ठिकाणी एक जगताप अंजली जगताप नावाच्या एक महिला आहेत की त्यांचे यजमान हे आर आर पाटील साहेबांचे हे स्वीय सहायक होते, हे प्रांत होते. हे गेली 5 वर्ष बेकायदेशीररित्या शासनाच्या खात्यात त्या ठिकाणी निवासस्थानामध्ये राहत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे गेले आणि मला म्हणाले की मला बंगला बांधायला पाहिजे, मला घर बांधायला पाहिजे. तेव्हा ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की असा स्टे असल्यामुळे मी काय तुम्हाला देणार नाही. आणि मग त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सगळे कागदपत्र मागवले की ज्याच्यामध्ये त्यांनाही खडसेंची 6 पत्र मिळाली, सगळी पत्र मिळाली. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे पुन्हा हे जे वरद वास्तू कन्स्ट्रक्शन आहेत हे मुख्यमंत्र्यांकडे गेले, जी मला माहिती मिळाली आज, आणि म्हणाले की बाबा माझं म्हणणं तर ऐकून घ्या काय आहे ते, इथे माझ्यावरही अन्याय होत आहे. शासनाला ज्या वेळेला तुम्ही किंवा कोणी माझ्याकडे आला
ऍज अ चीफ ऑफ दी ऍज अ हेड ऑफ दी स्टेट ऍज अ प्रशासक किंवा मुख्यमंत्री आणि माझ्या रणनेवर होता माझं म्हणणं तरी ऐका आणि म्हणून ते त्यांनी तपास करायला सांगितले त्यांच्याकडे आले त्यांनी प्रधान सचिवांना तपास करायला सांगितले. एक तरी खडसेंचं पत्र आहे का की या ठिकाणी या बिल्डरच्या बाजूने स्टेट आहे म्हणून? एक तरी पत्र आहे अगदी अरुणजी का एक तरी पत्र आहे का खडसेंवर का आरोप होता? आणि एक मिनिट ऐका माननीय खडसे एक मिनिट माझं त्याला उत्तर देऊ दे. माननीय मी रानडे साहेबांबद्दल मला पूर्ण आदर आहे कारण त्यांच्या ह्याच्यात काही दोष नाही त्यांना काही माहिती नाही स्टे काय मिळालं त्यांच्या ह्याच्यात काही दोष नाही. खडसे साहेबांनी आजच सगळ्यांना अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या नोटीसेस दिलेल्या आहेत संबंधित वार्ताहराला सुद्धा आणि सगळ्यांना. उचलली जीप लावली टाळायला होणार नाही कधी? अगदी आपण एक तरी पत्र दाखवा खडसेंचं अगदी आपण विचारू जाणार अरुणजी काय म्हणत. या संदर्भातला सर्व पत्रव्यवहार हा लोकसत्तेकडे मधु कांबळी यांच्याकडे दिलेला आहे. कुठला पत्र तपास खडसेंचं पत्र आहे का? कोणाचं? खडसेंचं पत्र आहे का? बिल्डर हा जो तथाकथित वरद वास्तू बिल्डर आहे वरद वास्तू बिल्डर आहे तुम्ही त्या पत्र पाहिलंय का? जो माणूस तुम्हाला 2 वर्ष त्या ठिकाणी मदत करतो कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता तुम्ही या ठिकाणी प्रिंट मीडियावर येताना सांगता आणि त्यांच्या हेतूबद्दल शंका घेता. खडसेंचं पत्र दाखवा की वरद वास्तू कन्स्ट्रक्शनवर अन्याय झालाय त्याचं जरा म्हणणं ऐकून घ्या असं खडसे म्हणाल्यात. असं मुख्यमंत्री बघा मी राज्यमंत्री याचा पुरावा सत्तेकडे आहे तुम्ही ऐकून घेऊया. तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये गेल्या तासांमध्ये किंवा गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्ही एकनाथ खडसेंकडनं माहिती मिळवलीत? आम्हाला एकनाथ खडसेंकडं अजूनही आदर आहे आमचं म्हणणं बिलकुल काही नाहीये परंतु हे जे काही घटना कोणतरी एक नागरिक जातो कोणतरी एक जनतेचा माणूस जातो आणि एवढं सोपं नाहीये की चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री तुम्हाला डायरेक्टली स्टे देतात. कुठल्याही प्रकरणांमध्ये दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय स्टे द्यायचं कारण नाही. मग तो अपोजिशन पार्टीचा लीडर असो किंवा कोणी असो कॉमन जनता हे त्यांचं मेन साधन आहे. आम्हाला म्हणायचंय तो हा अन्याय आहे. म्युन्सिपाल्टीने पुढचा अन्याय केला की आम्हाला कुठलाही स्टे नसताना दिलेला स्टे आहे हे मुख्यमंत्र्यांनी असं वाक्य त्या याच्यात दिलेलं नाही आणि आम्ही कुठल्या चुका केल्यात एवढं जर असेल तर या संबंध देशामध्ये इतकी अनधिकृत बांधकामं होतात त्याच्यात कोण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात हे सगळ्या जनतेला आता माहितीये. रोजचे पेपर वाचल्यानंतर कोणाची कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे कम्प्लीट माहितीये. प्रत्येक ठिकाणी पुरावे म्हणजे हा लेटर दाखवा ते लेटर दाखवा असं कधीही होत नाही. आम्ही आता या ठिकाणी काय करायचं एवढं सांगा. आम्हाला एकच म्हणायचंय तुम्ही जो आता प्रश्न म्हणालात त्याप्रमाणे म्युन्सिपाल्टीच्या कमिशनरनी डायरेक्टली 29 ऑक्टोबर 2011 रोजी रिपोर्ट पाठवलेला चीफ मिनिस्टरकडे आहे. त्याच्यानंतर त्यांनी हिअरिंग ठेवलं आमचं 13, 12, 16 अशा जानेवारीमध्ये आमच्या मिटिंग झाल्या. बेंजामिन साहेबांनी रिपोर्ट स्वच्छ केला त्यानंतर त्याच्यानंतर आज 4 महिने साध्या जनतेच्या माणसाकरता जर त्यांना एवढी बाजू असेल तर त्यांनी सही करून आम्हाला याच्यातनं मुक्तता का नाही केली? त्याचा अर्थ अजूनही त्यांच्यावरती प्रेशर आहे कोणाचं तरी? नक्की खडसेंचा प्रेशर आहे. कशावर खडसेंचा प्रेशर? हे बघा प्रशासनात एक पद्धत असते. एक वाक्य बोलतो प्लीज. माननीय मुख्यमंत्र्यांनी हजारो फाईल्स येतात एखादा रेफरन्स लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी खडसे लिहिलं याचा आता खडसेंनी वरद वास्तू कन्स्ट्रक्शनच्या बाजूने आणि आता मी 2 वर्ष त्याच्यावर अन्याय केलेला आहे आता ह्याला जरा न्याय द्या असं 4 ओळीचं पत्र दाखवा. 4 ओळीचं 2 शब्दांचं पत्र दाखवा. नाही नाही पण तुमचं जर म्हणणं असेल की खडसे याच्यात इन्व्हॉल्व्ह नाही तर त्यांनी राग मानायचं कारणच नाहीये. तुम्ही आरोप करताय. आम्ही कुठे आरोप करताय ते परतवन पत्राला जाऊन विचारा ना त्यांच्याकडे काय आणि आम्हाला तर सांगा की आमच्यासारखे सिनियर सिटीजन 65-70 वर्षाच्या माणसांनी याच्यात काय गुन्हा केला? हा जो मूलभूत प्रश्न आहे तोच घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. अशा प्रसंगी सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? जर सर्वच राजकीय पक्षांचं बिल्डरशी साटलोट असेल हा मुद्दा असो किंवा याच्या पूर्वीचे अनेक प्रकरण असो सर्वसामान्य माणसांनाच यामध्ये बळी पडावं लागतं भलेही चूक कुणाची असो तरी सुद्धा असं का होतं यावर करायचं काय याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.